नमस्कार, मी केतकी अग्निहोत्री कुबेर यूट्यूब चैनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत रव्याचे अप्पे, त्याच्यासाठी साहित्य आणि कृती। साहित्य बघूयात आधी आपण। हा एक बाउल भरून मी रवा घेतला होता, तेवढाच एक बाउल भरून ताक घेतलं आणि ताक आणि रवा मिक्स केलं, काल रात्रभर भिजून ठेवलं। हे बघा, त्याच्यात बाकी काही घातलं नाही, रवा आणि ताक एवढंच घालून ठेवलेलं आहे हे मिश्रण। हे आता असं पीठ झालेलं आहे त्याचं मस्तपैकी, हे झालं। त्याच्यानंतर वाटाणे, एक पाऊल भरून वाटाणे घेतलेत, ते मी उकडून घेतले, म्हणजे मी फक्त मायक्रोमधनं काढून घेतलेत 2 मिनिटाला। त्याच्यानंतर एक गाजर, एक बीट, हे बघा एक गाजर आणि एक बीट किसून घेतलंय, मायक्रोवेवनं 2 मिनिटं करून घेतलंय ते उकडून, मायक्रोमन घेतलाय, शिट्टी केलेली नाहीये। हे कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मीठ घालायचं। अप्पे पात्र, मुख्य जे आपल्याला पाहिजे ते अप्पे पात्र, त्याच्यात घालायला थोडस तेल खाली लावायला। त्याच्यानंतर आलं मिरची पेस्ट मी सांगितली आणि आता फोडणीसाठी तूप घेतलंय। हे 2 चमच्यानंतर तूप घालायचं आपण फोडणीत। त्या फोडणीत जिरे, हळद, हिंग आणि थोडासा इनो, हे फोडणीत घालायचे आपल्याला, कळलं? चला तर मग आता आपण बघूयात अप्पे कसे करायचे ते, कृती करूयात आपण। आता हे रवा मस्त झालेला आहे, मी सांगितल्याप्रमाणे काल रात्री मी हा भिजवून ठेवला ताकात आणि बाकी काही घातलं नाही, फक्त रवा भिजवलाय। त्याच्यात आता मी एक चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, लसूण नाही याच्यात, आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे याच्यात। एक चमचा तुम्हाला जसं हवं तसं, तिखट जसं लागेल त्याप्रमाणे घालायचं। मी एक चमचा घातलेली मिक्स करते। त्याच्यानंतर एक बाउल मी वाटाणे घातलेत उकडलेले, म्हणजे ते छान असे हे होतात। हे बघा, हे वाटाणे एक उकडून घातलेले आहे त्याच्यात मी। आता ह्याच्यात मी घालते बीट आणि गाजर, म्हणजे रंग छान येतोय हे बघा, आणि मुलांना पण आवडतो, पोटात जातो बीट आणि गाजर। हे मी मायक्रोत उकडून घेतलेलं आहे, जास्त उकडायचं नाहीये, शिट्टी नाही करायची, मायक्रोत फक्त 2 मिनिटाला टाकलंय मी। हे बघा, हे आता कलर बघा किती छान आलाय, लाल, गुलाब, केशरी आणि हिरवा, हे बघा मस्त दिसतंय की नाही। आता याच्यात मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, हे बघा कसला मस्त कलर आलाय, बीटानी रंग लगेच बदलतो। हे झालंय, हे पीठ तयार आहे। आता आपण इकडं फोडणीची तयारी करूया, फोडणी करूयात आपण। मी 2 चमचे तूप टाकतेय, 2 चमचे तूप टाकलेलं आहे, साजूक तूप घेतलं होतं मी, ते टाकलंय, ते आता गरम करतेय। तूप गरम झालंय, 1 चमचा जिरे घातलेले आहेत, हळद घातलीये, बारीक गॅस करायचा आहे, हळद घातलीये, हिंग घालतय, कारण याच्यात पण हिंगाची फोडणी, हे बघा हिंग घातलाय। आणि आता ह्याच्यात मी इनो घालतेय, थोडासाच इनो घालायचा आहे, तो इनो घातलाय आणि आता ही फोडणी झालेली आहे, गॅस बंद केलाय आणि आता ही फोडणी मी, छान वास येतोय, मस्त झालेली आहे। जिरे आणि तूप, ही तुपाची फोडणी आहे, जिरे, तूप, हिंग, हळद आणि इनो असं घालून ही छान मस्त वास येतोय। आता मी ही याच्यात घातलेली आहे। आता अजून एक कलर, त्यामुळे फोडणीचा छान कलर येणार आहे ह्याला। हे मी फोडणी घातली, त्यामुळे पिवळा रंग छान आलेला आहे, हे सगळं असं रंगीबेरंगी हे अप्पे आता छान दिसत आहे, मटार दिसतोय, गाजर,
हे आता आपण इकडे अप्पे पात्र तापून घेतलं, तापायला ठेवलंय. त्याच्यात एक एक चमचा प्रत्येकात मी तेल घातलेलं आहे. हे तापलं की आपण ह्याच्यात अप्पे करायचं. आहे याच्यात मी आता अप्पे घालते थोडे थोडे. हे बघा घालताना कसे मस्त वाटाणे आणि हे सगळं गाजर किसलेलं सगळं दिसतंय. छान वाटतात आणि ते खायला. आणि असे वाटाणे पण खूप शिजून नाही द्यायचे, मग ते थोडेसे तोंडात आले चावायला की छान वाटत. लगद असे घालायचे ते. हे असे घालायचे हे अप्पे सगळे आपण घालून ठेवलेले आहे छानपैकी. आता हे होतील एक 5 ते 10 मिनिटं होईल वेळ लागेल त्याला. हे झालं की तोपर्यंत मी चटणी केलेली आहे. ह्याच्याबरोबर आपण चटणी बरोबर पण देऊ शकतो किंवा सॉस बरोबर कशाबरोबरही आपण ते सर्व करू शकतो. तर मी ही हिरवी चटणी केलेली आहे. ह्याच्यात कोथिंबीर, खोबरं, मिरची, जिरे, मीठ, साखर, पंढरपुरी डाळ मिळतं ते घातलंय आणि थोडेसे दाणे असं घालून मिक्सरमधनं वाटून घेतलंय आणि हे हिरवी चटणी केली. ही हिरवी चटणी ह्या पाप्प्यांबरोबर खायला केलेली आहे. किंवा तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता असं काही नाहीये, ह्याच्या बरोबरच खायला पाहिजे असं. हे होईला वेळ लागेल, हे तापलेलं आहे त्यामुळे तापायला वेळ. हे छान झालेत बघा, कसा मस्त रंग आलाय आणि वाटाणे गाजर हे सगळं दिसतंय. आता हे झाले आता होती. आता हे पलटायचं. आता हे मी दोन्हीकडनं झालेले आहेत, हे बघा पलटलेले आहेत. एका साईडने झाले, आता हे दुसऱ्या साईडने पण पलटून मी ठेवले. हे असे ह्याला पण 1-5 मिनिटं लागतील व्हायला. मंद गॅसच करायचा आहे, जास्त फास्ट करू नका नाहीतर करपण्याची भीती असते. हे आतून छान शिजते आणि हे बघा कसं दिसतंय वाटाणे बीट हे सगळं मस्त दिसतंय की नाही. गाजर बीट हे असं छान दिसतंय आणि हे आता होईल. काढायला घेते. हे झालेले आहेत हे बघा, हे असे मस्त एकदम गोल आणि छान असे होत आहे. झालंय हे बघा. गॅस मात्र मंदच राहू देत. असे छान तयार झाले. आपण हवं तर अजून पण करू शकतो. हे सगळे अप्पे बघा कसं छान रंग आलाय की नाही. हे बघा वाटाणा बीट गाजर सगळं छान दिसतंय. आता हे आपण सर्व करूया. रवा अप्पे तयार, मस्त पैकी चटणी बरोबर सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा आणि आमच्या कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या कुबेर यूट्यूब चॅनलला फक्त रेसिपीज नाही तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे, कविता आहेत, अभिवाचन आहे, पोवाडे आहेत, सगळा खजिना आहे, साहित्याचा खजिना आहे. तर तुम्ही कुबेर यूट्यूब फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.